चीनच्या शांघायमध्ये एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला. स्कूटरवरून जाणाऱ्या महिलेला कारनं धडक दिली, त्यानंतर ही महिला कारखाली अडकली. त्यानंतरही या कारनं महिलेला काही अंतरावर फरफटत नेलं. हे पाहून आसपासच्या नागरिकांनी कार उचलली आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढलं. इसिसचा खात्मा करण्यासाठी अमेरिका जगातल्या देशांची आघाडी बनवली आहे. अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातसह 10 देशांनी आघाडी उघडली आहे. अरब देशांचे मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांच्या जेहादमध्ये झालेल्या बैठकीमध्ये यावर सहमती झाली. अल कायदाशी संबंधित सिरियाच्या कट्टरपंथी गटानं 45 फिजी शांतीदूतांची सुटका केली आहे. सिरियाच्या दहशतवादी संघटनेनं गोल्डन हाईट जवळ या सगळ्यांची सुटका केली आहे. सिरियाच्या गृहकलहावर राजकीय तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींनी सिरियाचे राष्ट्रपती बशर असद यांची भेट घेतली. या गृहकलहामध्ये आतापर्यंत 2,00,000 नागरिक मारले गेले. चिलीमध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराची घटना घडली आहे. हा हिंसाचार आणि तोडफोड प्रकरणाच्या आरोप प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्रपती ली कियांग यांनी समर दावोस फोरममध्ये सर्बिया, अल्बेनिया आणि डेन्मार्कच्या प्रतिनिधींची भेट घेतली. हंगेरी सर्बिया रेल्वे लिंकवर काम करण्याबाबत सहमती चीन आणि सर्बिया यांच्यामध्ये झालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.